कोल्हापूर शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात शहरात आल्यानंतर पर्यटकांना पार्किंगबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी महापालिकेच्या वतीनं पार्किंग ॲप सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पर्यटकांना दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगसाठी पैसे भरावे लागू नयेत यासाठी वन टाईम पार्किंग फी घेण्यात येणार आहे असंही डॉक्टर बलकवडे यांनी सांगितलं वर्षभर मोठ्या संख्येनं पर्यटक कोल्हापूर शहरात येतात त्यांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिली त्याचाच एक भाग म्हणून लवकरच पार्किंग ॲप सुरू करण्यात येणार आहे या मार्फत शहरातील के एम टीच्या तेरा पार्किंग ठिकाणाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्या ठिकाणी पार्किंगची ठिकाणं कुठे आहेत त्या ठिकाणी दुचाकी चारचाकी पार्किंगसाठी किती जागा उपलब्ध आहे याची माहिती असणार आहे त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसोबतच बेशिस्त पार्किंगला आळा बसणार आहे हे ॲप खाजगी कंपनीकडून तयार करून घेणार असल्याचं डॉक्टर बलकोडे यांनी सांगितलं शहराचं प्रवेशद्वार तसंच शहरातील मुख्य ठिकाणी पार्किंग ॲपची माहिती पर्यटकांना होण्यासाठी फलक लावले जाणार आहेत त्याचबरोबर अंबाबाई मंदिराच्या ई पासवरही ॲपची माहिती दिली जाणार आहे पर्यटकांना दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगसाठी पैसे भरावे लागू नयेत यासाठी वन टाईम पार्किंग फी घेण्यात येणार आहे दिवसभरात एकदा पार्किंगसाठी पैसे भरल्यानंतर शहरात कुठंही कितीही वेळ गाडी पार्किंग करता येणार आहे असं डॉक्टर बलखवडे यांनी स्पष्ट केलं शहरात महापालिकेची पार्किंग ठिकाणं कमी आहेत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही खासगी जागांमध्ये पार्किंगची सोय करण्याचं नियोजन आहे असंही यावेळी सांगण्यात आलं